पोलीस भरती, MSF भरती तसेच MPSC ची तयारी करत असाल तर खाली लाल सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशन बेल आहे त्यावर देखील क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. मित्रांनो, PVK Studio 1 वर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, एक नवीन GR प्रसिद्ध झाला आहे पोलीस भरतीबाबत. तर आपली 45 दिवस आपली भरती प्रक्रिया होणार नाही असं या GR मधून आपल्याला स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. तर 45 दिवस भरती कशाप्रकारे होणार नाही त्याबद्दल नेमकं काय सांगितलं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर दिनांक बघू शकता 13 जानेवारी 2021 जो GR आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासन गृह विभाग. तर वरती बघा काय दिलं आहे. दिनांक 9/9/2020 रोजी SEBC आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरून सन 2019 मधील पोलीस भरती संदर्भातील करावयाची कारवाई. आपण जे काय 2019 ला फॉर्म भरले होते त्याच्याबद्दल हा GR आहे मित्रांनो. आता त्याची भरती कशी होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर मित्रांनो, आपले 45 दिवस आपली भरती होऊ शकत नाही. त्याचप्रकारे ज्या काही विद्यार्थ्यांना आपल्याला जास्त पैसे पेड करावे लागतील, पैसे भरावे लागतील, तर ते कशा पद्धतीने काय दिलं GR मध्ये आपण हे सर्व काही या GR मध्ये बघणार आहे. पण तत्पूर्वी मित्रांनो, पहिल्या पदाची तुम्ही तयारी करताय तर मित्रांनो, आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू झाली. फी फक्त 20 रुपये मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्व गरीब विद्यार्थ्यांना देखील किंवा ज्या लोकांना जास्त फी भरता येत नाही त्या लोकांना देखील ही फी भरता येईल. फक्त 20 रुपये फी आहे मित्रांनो. ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवर कधीही सोडवू शकता. त्याचप्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे हे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला रोज दुपारी 12 वाजता 50 मार्क्सचा ऑनलाईन पेपर मिळणार आहे आणि रोज रात्री 6 वाजता त्या 50 मार्क्सच्या ऑनलाईन पेपरची PDF मिळणार आहे. त्याचप्रकारे आपण महिन्याचा हिशेब केला, 50 मार्काचा पेपरचे 1500 प्रश्न ऑनलाईन तुम्हाला एका महिन्यामध्ये मिळणार आहे. त्याचप्रकारे 50 मार्कच्या जे का ऑनलाईन पेपर होते त्याचे 1500 प्रश्न हे तुम्हाला PDF मधून मिळणार आहे. त्याचप्रकारे तुमचा महिना संपल्यानंतर तुम्हाला 200 चालू घडामोडी मिळणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर टोटल तुम्हाला 3200 प्रश्न मिळणार आहे PDF मधून. तर एका महिन्याची फी फक्त मित्रांनो 20 रुपये आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मित्रांनो, 1 तारखेपासून आपली एक्झाम चालू होते. फक्त येणारे 100 विद्यार्थ्यांना प्रवेश आहे, त्यासाठी लवकरात लवकर प्रवेश घ्या. जर तुम्हाला एक्झामला जॉईन व्हायचं असेल तर खाली एक तुम्हाला नंबर दिसतो, त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा नाही आहे. सुरुवातीला तुम्हाला या नंबरवर फोनपे किंवा गुगल पेद्वारे 20 रुपये पेमेंट करायचं आहे किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगू शकता की काय तुमची अडचण असेल. तर तुम्हाला 20 रुपये या नंबरला पेमेंट करायचं आहे. त्याचा स्क्रीनशॉट देखील याच नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल आणि आपली एक्झाम सुरू केली जाईल 1 तारखेपासून. जे विद्यार्थी पहिले 100 लोक येतील त्यांनाच फक्त प्रवेश आहे. आता येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बघू शकता मित्रांनो, प्रस्तावनामध्ये एवढं काही वाचण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. शासन निर्णय त्याच्यामध्ये बघा काय दिलं आहे. पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई, राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरती 2019 च्या प्रक्रियेबाबत निर्गमित करण्यात आलेला संदर्भाधीन क्रमांक 2 वरील 4/1/2021 शासन निर्णय या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत असून याबाबत पुढीलप्रमाणे सुधारित आदेश देण्यात येत आहे. तर मित्रांनो, आपला जानेवारी महिन्यामध्ये 4 तारखेला एक GR प्रसिद्ध झाला होता. त्याच्यावर आपण व्हिडिओ देखील बनवला होता. पण त्याच्यामध्ये मित्रांनो, त्या GR मध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या काही समाजातील लोकांना त्या पटल्या नव्हत्या. त्याच्यामुळे एक आक्रमक भूमिका उभारली होती, त्यामुळे तो GR रद्द करण्यात आला होता. तर आता एक नवीन GR आला आहे, त्याच्यामध्ये सुधारणा केली आहे. तर बघू शकता पुढे काय दिलं आहे. पोलीस शिपाई सन 2019 या वर्षातील पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई, राज्य राखीव पोलीस बल शिपाई या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत संदर्भात सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील SEBC आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी. सदरव भरती प्रक्रिया पार पाडताना पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी. तर मित्रांनो, या काय ज्या पोलीस भरतीमध्ये आता SEBC आरक्षण ठेवण्यात येणार नाही, आरक्षण न ठेवता आपली भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पण ती कशाप्रकारे पार पाडण्यात येणार आहे त्याच्याबद्दल खाली 4 मुद्दे दिलेत. या आपण चारीचे मुद्दे आपण बघणार आहे. तर पहिल्या मुद्द्यामध्ये बघा मित्रांनो, सन 2019 या वर्षातील पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई, राज्य राखीव पोलीस बल शिपाई या संवर्गातील रिक्त पदे, म्हणजे हे काय जे घटक आहेत मित्रांनो, पोलीस शिपाई, पोलीस चालक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात
प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील म्हणजे SEBC आरक्षित ठेवण्यात आलेली पदे खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात यावीत। तर मित्रांनो, जी काही आपली 2019 भरती निघाली होती त्याच्यामध्ये SEBC साठी एक जागा होत्या मित्रांनो, त्याच्यामधून काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, पण आता नवीन नियमानुसार SEBCचं आरक्षण हे ठेवण्यात येणार नाही। त्यामुळे आता SEBCमधून ज्यांनी फॉर्म भरला आहे आरक्षित ठेवण्यात SEBCमधून जी आरक्षित पदे ठेवली होती मित्रांनो, ती आता खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात येणार आहेत। म्हणजे तुम्हाला समजलं असेल, जर आता मी स्वतः नवी मुंबईमध्ये राहतो तर एक उदाहरण तुम्हाला सांगतो, नवी मुंबईमध्ये जर का ओपनसाठी 10 जागा असतील आणि SEBCसाठी जर का 5 जागा असतील आणि जर तुम्ही SEBCमध्ये फॉर्म भरला आहे तर SEBCचं आता आरक्षण काढून टाकण्यात येणार आहे आणि SEBCमधून ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचे आता खुल्या प्रवर्गात म्हणजे ओपनमध्ये त्यांचे फॉर्म आता घेण्यात येणार आहे। म्हणजे ओपनच्या 10 जागा असतील आणि SEBCच्या 5 जागा असतील तर SEBCच्या 5 जागा ह्या ओपनमध्ये जाणार आहे, म्हणजे ओपनच्या 10 जागा प्लस ह्या 5 जागा म्हणजे ओपनच्या जागा आता 15 होणार आहेत। हे मित्रांनो, प्रत्येक आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी SEBCच्या जागा असतील ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या जागा असतील तिथे हा बदल होणार आहे। त्याचप्रकारे दुसरा निर्णय आपण बघूया मित्रांनो, दुसऱ्या निर्णयामध्ये काय दिलं आहे, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून पोलीस शिपाई चालक कारागृह त्याचप्रकारे SRPF भरती 2019 अर्ज केलेल्या उमेदवारांना सामान्य प्रशासन विभाग दिनांक 23/12/2020 तरतुदी लागू राहतील। तर SEBC ओपन हे सोडून मित्रांनो, जे काय आपल्या इतर कास्ट आहेत त्यांना ते जुने नियमच लागू राहतील। त्यानुसार संबंधित उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे EWS प्रमाणपत्र प्राप्त करून त्यांच्या इच्छेनुसार या भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीचा लाभ घेऊन या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल। तर आपला तिसरा मुद्द्यामध्ये आपल्याला एकदम क्लिअर होऊन जाईल। मुद्दा बघू शकता, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई राज्य राखीव पोलीस बल शिपाई 2019 अर्ज सादर केलेला तथापि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीचा म्हणजे EWS लाभ न घेऊ इच्छिणाऱ्या मात्र खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करत आहेत अशा उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात यावे। म्हणजे SEBCचा विद्यार्थी असेल त्याला EWSचा लाभ घ्यायचा नसेल तर खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करत आहेत अशा उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गात विचारात घेण्यात यावेत। समजलं असेल तुम्हाला। तर चौथा मुद्दा आपण बघूया। त्याचप्रकारे मित्रांनो, आपल्याला चौथा एक मुद्दा दिला आहे, भला मोठा मुद्दा आहे, एक शॉर्टमध्ये सांगतो। तर मित्रांनो, तुमच्याकडे EWSचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला EWSचं प्रमाणपत्र काढायचं आहे मित्रांनो, पण ते किती कालावधीमध्ये काढायचं आहे, तुम्हाला 45 दिवसाच्या आत ते तुम्हाला EWSचं प्रमाणपत्र काढायचं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे शुद्धीपत्रकाच्या दिनांकापासून 45 दिवस मुदत देण्यात आहे, शुद्धीपत्रकाच्या दिनांकापासून हे लक्षात घ्या 45 दिवस देण्यात येत आहे। तर आपण आजची तारीख जर आपण बघितली आणि आजपासून जर 45 दिवस पकडले म्हणजे जवळजवळ मार्चमध्ये तो महिना जातो, तर आपल्याला 45 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला EWSचं प्रमाणपत्र काढायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। जर SEBCचा उमेदवार असेल आणि त्याचा आता ओपनमध्ये त्याचा समाविष्ट करण्यात येणार आहे, तर SEBCमधून जर तुम्ही फॉर्म भरताना 200 रुपयामध्ये फॉर्म भरला असेल आणि ओपनच्या कॅटेगरीनुसार जर 400 रुपये फी असेल तर तुम्हाला वरची जी काय 200 रुपये फी आहे ही तुम्हाला या 45 दिवसामध्ये भरायची, हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे। 45 दिवसाच्या आत तुम्हाला ही रक्कम भरायची आहे, EWSचं प्रमाणपत्र देखील काढायचं आहे। जो अर्ज होता मित्रांनो, अर्ज भरलेला होता त्या अर्जामध्ये देखील तशा प्रकारचे आपल्याला सुधारणा करायची आहे मित्रांनो, 45 दिवसाचा आपल्याला कालावधी शासनानं दिलेला आहे। आता लवकरच एक वेबसाईट जाहीर होईल मित्रांनो, त्या वेबसाईटमध्ये SEBC जे उमेदवार आहेत त्यांना त्याच्यामध्ये एक सुधारणा करण्यासाठी एक वेबसाईट असेल मित्रांनो, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे, तिथे ऑप्शन असतील कुठल्या गटातून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, खुल्या प्रवर्गातून का EWSमधून, हे तुमच्याजवळ ऑप्शन असतील तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, अजून काही ते चालू झालं नाही आहे। त्याचप्रकारे जी काही उर्वरित फी असेल म्हणजे जी काही वाढीव फी असेल ती देखील तुम्हाला तिथे पेड करायची आहे।
तर नवीन काय अपडेट आले की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूच मित्रांनो. तर आपलं जे चॅनलचं लाल बटन त्याला क्लिक करा, नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करा, अशाच नवीन अपडेट व्हिडिओ पाहा.